आम्ही जरी सत्तेत सहभागी झालो असलो तरी आमची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरांची आहे आणि हीच विचारसरणी घेऊन आम्ही विकासाचं राजकारण करणार आहोत असं अजित पवार सातत्याने सांगत असतात. भाजप आणि राष्ट्रवादीच्या विचारधारेचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर अजित पवारांचं हे स्पष्टीकरण नेहमीच असतं. असं असलं तरी युतीमध्ये असताना युतीधर्म हा पाळावा लागतो. अजित पवार मात्र याला अपवाद आहेत. शनिवारी नागपुरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रेशीमबागेच्या मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व मंत्र्यांच्या गाड्या या रेशीमबाग कार्यालयाच्या परिसरात उभ्या केल्या होत्या. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं असताना अजितदादा मात्र गाडीत बसून निघून गेले. त्यामुळे अजित पवारांनी ही नेमकी भूमिका का घेतली, अजित पवारांना या सगळ्यातून काय सांगायचं होतं असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवारांनी हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीचं दर्शन घेण्याचं का टाळलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. नमस्कार, मी राहुल, मुंबईत अकमे तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नागपुरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. नागपुरात संघाचं मुख्यालय असलेल्या रेशीमबागेच्या परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नेत्यांची भाषणं झाल्यानंतर अजित पवार हे शिंदे आणि फडणवीस यांच्या आधी बाहेर पडले. सर्व मंत्र्यांच्या गाड्या या संघाच्या कार्यालयात पार्क करण्यात आल्या होत्या. अजित पवार कार्यक्रम संपल्यानंतर थेट कारमध्ये बसून त्यांच्या पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. युतीत असतानाही अजित पवार अनेकदा त्यांची वेगळी भूमिका घेताना दिसत आलेत. याआधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर अजित पवारांनी जाहीर सभेत थेट जनतेची माफी मागितली. त्याचबरोबर कोणावर दोषारोप न करता त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं देखील म्हटलं होतं. एकीकडे महायुतीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरू असताना तिकडे अजित पवार देखील त्यांची जनसन्मान यात्रा काढतायत. या यात्रेचं नाव जरी जनसन्मान यात्रा असलं तरी अजित पवार या कार्यक्रमांमधनं लाडकी बहीण योजनेचाच प्रसार करतायत. अजित पवारांनी या यात्रेसाठी आपल्या पेहरावात देखील बदल केलाय. पुतळ्याच्या प्रकरणावरून भाजप आणि शिवसेना विरोधकांवर टीका करत असताना राष्ट्रवादीने मात्र या प्रकरणाच्या विरोधात आंदोलन केलं. त्यामुळे दादांची भूमिका आणि महायुतीची भूमिका काहीशी वेगळी वाटत असताना दादा तिसऱ्या आघाडीची तयारी करत आहेत का असे प्रश्न देखील विचारले जात आहेत. या सगळ्यात हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीस्थळी न जाता अजितदादांनी पुन्हा एकदा आपली विचारधारा वेगळी असल्याचा संदेश दिला आहे. दादांच्या या भूमिकेमागे गेल्या काही काळात घडलेल्या घटनांची पार्श्वभूमी देखील आहे. द ऑर्गनायझर आणि विवेक या संघाशी संबंधित असलेल्या मासिकांमधून राष्ट्रवादीवर टीका करण्यात आली होती. ऑर्गनायझरने राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने महायुतीचं नुकसान झाल्याचं म्हटलं होतं. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केल्याचं देखील या मासिकातील लेखामध्ये म्हटलं होतं. या लेखामुळे अजित पवार गटात अस्वस्थता होती. अजित पवारांना थेट टार्गेट केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दुखावले होते. ऑर्गनायझरनंतर संघाशी संबंधित असलेल्या साप्ताहिक विवेकने देखील दादांना सोबत घेण्यावर नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही आहे असं या लेखातून म्हटलं होतं. लोकसभेच्या निकालाचं विश्लेषण करत असताना हे मत मांडण्यात आलं होतं. त्यामुळेच राष्ट्रवादीबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याचबरोबर RSSमध्ये नाराजी असल्याचं समोर आलं होतं. यातच अजित पवारांची आणि त्यांच्या पक्षाची भूमिका ही सेक्युलर राहिलेली आहे. अजित पवार महायुतीत असताना देखील आपली विचारधारा सेक्युलर असल्याचं वारंवार उल्लेख करतात. प्रखर हिंदुत्वाला अजित पवारांचा याआधी देखील विरोध राहिलेला आहे. त्यातच लोकसभेच्या पराभवानंतर आपल्यापासून दुरावलेल्या मुस्लिम समाजाला परत आपल्याकडे वळवण्याचा अजित पवारांकडनं प्रयत्न देखील सुरू आहे. काँग्रेसच्या मुंबईतील बड्या नेत्याला आपल्या पक्षात घेऊन दादांचा मुस्लिम समाजाला पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. याचा प्रत्यय म्हणजे नुकताच धुळे मुंबई ट्रेनमध्ये बीफ घेऊन जात असल्याच्या संशयावरनं एका मुस्लिम वृद्धाला तरुणांकडनं मारहाण करण्यात आली होती. या संदर्भातील व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. अजित पवारांनी या घटनेवर ट्विट करत पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याचं सांगितलंय. त्याचबरोबर अशा सामाजिक घटकांना महायुती सरकारकडून कुठलाही थारा मिळणार नाही असं सांगायला देखील ते विसरले नाही आहेत. त्यामुळे एकीकडे महायुतीतील भाजप आणि शिवसेना प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत असताना अजित पवार मात्र त्यांच्या सेक्युलर विचारधारेवर ठाम आहेत आणि म्हणूनच RSSच्या संबंधित मासिकांमधनं टीका होत असल्याने आपली विचारधारा वेगळी आहे हे सांगण्यासाठी दादांनी हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीस्थळी जाणं टाळलं असावं. आता घोडं मैदान दूर नाही आहे. येत्या काळात अजितदादा नेमकी कुठली भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला अजितदादांच्या भूमिकेविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.